हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो आणि त्याच्या बळावरच पक्षाचे अस्तित्व टिकून राहते असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केलं. प्रभाग क्रमांक 3 व 4 मधील बूथ प्रमुखांचे मेळावे अनुक्रमे आणि मातोश्री बंगला अश्वमेघनगर आणि दीपलक्ष्मी लॉन्स हिरावाडी येथे पार पडले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून करंजकर बोलत होते. बूथ प्रमुखांमुळेच खऱ्या अर्थाने पक्षाचा प्रचार आणि विस्तार होतो. प्रतिस्पर्धी पक्षांचे डावपेचही त्यांच्यामुळेच कळतात. म्हणूनच आपल्या पक्षाची रणनीती आखण्यास मदत होते. कोणत्याही निवडणुका जिंकायच्या असतील तर बूथ प्रमुखांना कमी लेखून चालणार नाही असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर आपल्या भाषणात म्हणाले आहे. यावेळी व्यासपीठावर भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महिला आघाडी जिल्हा संघटक मंगला भास्कर, शिवसेना माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, माजी महानगर संघटक बाळासाहेब कोकणे, शिवसेना उपमहानगर शैलेश सूर्यवंशी प्रमुख वैभव खैरे, हर्षद पटेल, महिला पदाधिकारी शोभा मगर, लक्ष्मी ताठे, ज्योती देवरे, संजीवनी वराडे, श्रद्धा दुसाने आदी उपस्थित होते. नाशकात इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेने शिवसेनेची बूथ यंत्रणा सक्षम आहे. सातत्याने संवाद साधून बूथ प्रमुखांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात येत असल्याने पक्षाबद्दल त्यांच्यात समर्पित भावना निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुका म्हणजे शिवसेनेसाठी एक प्रकारे सत्व परीक्षा असून त्यामुळे बूथ प्रमुखांना आपले सर्वस्व पन्नास लावावे लागेल असे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. वाटलं पण वाटला नाही हे वाक्य हे महत्वाचं आहे. समोर जाऊन वार केले, वार झेलले पण कोणासमोर तुटला नाही हे महत्वाचं बाळासाहेबांनी जी शिकवण दिली आहे आपल्या शिवसैनिकांना. आणि आदरणीय उद्धवसाहेब आज राज्याचं नेतृत्व करतायत, मुख्यमंत्री म्हणून काम करतायत आणि त्यांची अपेक्षा आहे प्रत्येक शहरा शहरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिवसेना रुजली पाहिजे आणि शिवसेनेचं कार्य हे अविरत पुढे गेलं पाहिजे. आणि त्याच उद्देशाने जिल्हाप्रमुख अप्पा असतील मी असेल नाशिक शहरामध्ये गेल्या 3 महिन्यापासून बूथ मिळावे बूथ प्रमुखांचे संवाद मिळावे आम्ही घेतोय. ज्या ज्या ठिकाणी कमतरता वाचली ते मेळावे आम्ही पुन्हा घेतले. ज्या ज्या ठिकाणी सक्सेसफुल मेळावे झाले त्यांचंही अभिनंदन केलं, त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्यांची कामं आज शहरामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहेत. सगळं बीजेपीचं म्हणजे वर्षानुवर्ष ते गाणं चालणार आहे त्यांचे राजवाड होते. त्याच्यामध्ये आमचं सरकार आमच्याबरोबर सगळे मित्रपरिवार खांद्याला खांदा लावून निष्ठावान सगळे शिवसैनिक आणि आम्ही इथं खूप काही गोष्टी पेरले गेलेले आणि खरोखर एवढा पंचवटीमध्ये शिवसेनेचा चांगला चांगला रिझल्ट भेटेल एवढंच मी सांगतो. बरोबर. खरं तर एक वेगळा प्रश्न विचारतो. भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेवरती हो आपल्या प्रभागातनं एक नगर सोडला इतर पक्षाचे नगर सोडले सत्ताधारी पक्ष वाटतं विकास कामांवर समाधानी आहात? विकास कामावर मी कोणाबद्दल बरं का तुम्हाला सांगतो कोणाबद्दल विरोधात बोलणं त्याच्यापेक्षा तुम्ही जनतेला विचारून घेतलेलं तर खूप चांगलं राहील. काही नगरसेवक कोणी भेटतच नाही, बेवारस झालेलं आहे हे वॉर्ड. विकास कामाचा तर खूप लांबची गोष्ट आहे, वॉर्डच बेवारस झालेलं आहे. आमच्यासारखं लोक आहे, लोकांची जी समस्या आहे तेवढे होत म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम समस्या आम्ही लोक सोडवतो. तुमचं पूर्ण नाव सांग. हर्षद नंदलाल पटेल. काय पद आपलं? शिवसैनिक. मी मागच्या टायमाला निवडणूक लढलेलो होतो आणि तो टायमिंगचा तो आलेला रिझल्ट तुम्हाला माहिती आहे, माझा सगळ्यात शेवटचा रिझल्ट माझा लागलेला होता. ओके. या संवाद मेळाव्याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी सुनील निरगुडे, हरिभाऊ काळे, नंदू वराडे, चांगदेव गुंजाळ, महेंद्र बडवे, राजेंद्र बागसरे, राहुल देशमुख, स्वप्नील जाधव, अशोक जाधव, जयराम करवाल, राहुल रंधे यासह बूथ प्रमुख विके आनंदराव, भूषण गाडे, नितीन मोकळ, अक्षय कदम, सुनील शौरे, समीर नवले, मोहन वायखंडे, निशांत भोळे, आकाश धुमाळ, तुषार पाटील, शरद वायखंडे, दीपक जाधव, प्रशांत अजय चतुर, प्रदीप जोशी, लक्ष्मण गंगावणे, अरुण वारकर, जगन गोरे, विशाल भोये, अनिल भोये, भरत पगारे, राहुल भोईर, युवराज जाधव, अन्नपूर्णा केवट, राणी मुर्तडक, निर्मला मोरे आदी उपस्थित होते.